कोल्हापूर शहरातील ITI परिसरात ओमिक्रॉनचा रुग्ण आढळलाय, मात्र नागरिकांनी घाबरून जाण्याचं कारण नाही. प्रत्येकानं लसीकरण, सोशल डिस्टन्स आणि सॅनिटायझर यांचा वापर केला तर आपण आणि आपलं कुटुंब सुरक्षित राहील असा विश्वास महापालिका आयुक्त डॉ कादंबरी बलकवडे यांनी व्यक्त केला. प्रत्येकानं लसीकरणाचे 2 डोस पूर्ण करावेत असं आवाहनही यावेळी त्यांनी केलं. कोल्हापूर शहरात ओमिक्रॉन व्हेरियंटचा पहिला रुग्ण ITI परिसरात आढळलाय. या पार्श्वभूमीवर पत्रकार परिषदेद्वारे महापालिका आयुक्त डॉ कादंबरी बलकवडे यांनी माहिती दिली. या रुग्णाला सौम्य लक्षणं आहेत, त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाण्याचं कारण नाही. नागरिकांनी लसीकरणाचे 2 डोस वेळेत पूर्ण करावेत, तसंच प्रत्येकानं सोशल डिस्टन्सिंग, मास्क आणि सॅनिटायझरचा वापर करावा. कोरोना प्रतिबंधक नियमावली पाळून प्रत्येकानं स्वतःबरोबर कुटुंबालाही सुरक्षित ठेवावं असं आवाहन डॉ बलकवडे यांनी केलंय. तर या पार्श्वभूमीवरती मला सर्वांना विनंती करायची आहे, सर्व नागरिकांना, की तुम्ही हा जो धोका आहे आता हा सुरुवात आपल्या जिल्ह्यामध्ये होताना दिसत आहे, तर आणि नवीन वर्ष सुद्धा समोर आहे, तर नवीन वर्ष तुमच्या आरोग्यासाठी चांगलं जाईल यासाठी तुम्ही सर्वांनी आम्हाला सहकार्य करावं. वॅक्सिन लवकरात लवकर पूर्ण करा, कारण शासन आता थर्ड आपला जो बूस्टर डोस आहे त्यावरती सुद्धा मी प्रयत्न करतो. सोमवारपासून आपलं 15 ते 18 वयोगटातील सुद्धा लसीकरण सुरू होत होतं. लस हा एकमात्र उपाय योजना आमच्याकडे आहे ज्यातून हा जो काही धोका आहे तुमचा गंभीर आजार होण्याचा हे टाळतो. तर कृपया करून लस पूर्ण करा. बूस्टरच्या अनुषंगाने आम्ही सुद्धा पुढचा नियोजन आमचे महानगरपालिकेतर्फे करण्यात येत आहे. दुसरं, बाहेर पडताना गर्दी ना करता मास्क घालणे आणि वेळोवेळी हात धुणे, हा फक्त 2-3 उपाययोजना जो आपली आम्ही वारंवार भर देतो ते सर्वांनी पाळावं.